पण मला सांगा की मग तुमच्यामध्ये प्रपोज कोणी कोणाला केला? प्रपोज त्याने केला, तर मग मी एक दोन दिवस घेतलं, म्हणजे पहिला नाहीच बोलली की नाही होणार असं. मग एक दोन दिवस घेतलं म्हणजे का नाही होणार, कारण एकमेकांचे विचार पटतात, त्याचं म्हणजे फ्युचर गोल्स, त्याच्या फॅमिलीबद्दलचं त्याचं हे, म्हणजे किती उत्कंठ आहे की कसं असायला पाहिजे, ते मला भरपूर आवडायचं. तुम्हाला टेन्शन नाही आलं तुमच्या घरी काय रिॲक्शन येईल? अरे बापरे, ती आई 15 मिनिटं उशीर झाला की फोन करणारी, त्या आईला जर सांगायची वेळ आली तर त्याचं टेन्शन नाही. घरी तर सांगायचं, आता झालंय त्याने प्रपोज केलंय, मी पण हो बोलली आहे. आणि असं नाही की आम्ही भरपूर वेळ असंच ठेवला आणि मग नंतर घरच्यांना सांगितलं, मी लगेच घरच्यांना पण सांगितलं. आणि ज्या दिवशी प्रपोज केलं त्या दिवशी ॲटलिस्ट एक दोन दिवस झाले असतील, तर मी पहिला माझ्या दादाला सांगितलं, तर दादा बोलला की ठीक आहे आधी मी बघतो. दादाने सपोर्ट असा नाही केला की मी सपोर्ट करतो असं नाही, पण मी बोलतो सगळ्यांशी. तर मग पहिला तो ह्याला भेटला कुठे मग पुढे काय झालं? तेच मग दादाने घरी सांगितलं तर बॉम्बने न्यूक्लिअर बॉम्ब फुटला. कारण नाही फक्त ते माझ्या आत्या काका काकी त्यांना पण टेन्शन आलं, अरे बापरे ही म्हणजे कुठे बाहेर न जाणारी. म्हणजे माझं असं होतं घर एक एक घर, आई बेस्ट फ्रेंड असं फ्रेंड्स असं सर्कल जास्त नव्हतंच. ते एखाद्या इन्सिडेंटला गेली ते हे असं झालं, तर मग भरपूर मोठा बॉम्ब फुटला. आता काय सगळेजण मग आई बोली की नाही असं होणारच नाही, मी आम्ही असं परमिशन देणारच नाही. मी पण स्टबन की नाही करायचंय त्याच्याशीच करायचंय असं तुम्ही ठरवलं होतं. आपके घर पे क्या रिॲक्शन आहे? थोडा सा रिॲक्शन था की अलग इंटरकास्ट आहे कैसे समझेंगे दो अलग एक अगर साउथ का लैंग्वेज अलग होता है एक लैंग्वेज बैरियर बहुत अगर वो लड़की का लैंग्वेज से कैसे होता है घरी तो आता मराठी है मेरे को मराठी अच्छे से समझता है और अभी मेरा बेटा तो पूरा महाराष्ट्र में हो गया लेकिन आपके लैंग्वेज जो है ती येते तुम्हाला भाषा आता थोडी फार काय काय येतं मतलब ओनली 1 or 2% बघूया ना कन्नड वरती इल्ल कन्नड येत नाही एवढं एक वाक्य बोललं की विषय संपला. क्या होता है प्रॉब्लम जब लैंग्वेज का बैरियर होता है और अब मम्मी डैडी को तो एटलीस्ट समझता तो है और इसका यही लैंग्वेज है अंडरस्टैंड नहीं करते. जब भी वो इंसिडेंट हुआ था जब भी हम लोग शादी के बाद अपने घर पे गए थे जहाँ साउथ में जहाँ पे मम्मी डैडी मेरे नानी नानी सब लोग वो लैंग्वेज में बात कर रहे हैं और उन लोग को हिंदी आता नहीं है और मराठी आता नहीं है तो प्रॉब्लम थोड़ा नाही. पण काय होतं एकदा हृदयाशी नातं जुळलं ना तर भाषाची काही लागत नाही, म्हणजे भाषेचं बंधन नाही होत. म्हणजे समोरचा हसून मला हातवारे की हा ठीक आहे, हा मी पण इथून समोरून हा ठीक आहे. पण मला सांगा आता मग लग्न तर झालं, लग्न कसं झालं? लग्न महाराष्ट्रीयन पद्धती झालं. कुठे झालं? डोंबिवली. एकदम आनंदात? एकदम आनंदात. तुमची दोन्ही घरची मंडळी होती लग्नाला? सगळे होते. माशा तऱ्हेने लग्न झालं. कसा आहे स्वभाव? कसा आहे? शॉर्ट टेम्पर्ड आहे, जल्दी उबाल जाती है. कभी कळलं ना एक नंबर प्लॅटफॉर्म. लवकर असाच लावलं. आता काय करायचंय? आता पण ड्राय स्टफिंग. दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबं पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.